मुळात प्रेशर तर घ्यायची गरज नसते, कारण एखादे खेळाडू जर आपले सक्षम असतील, मजबूत असतील, तर प्रशिक्षकाला पण एक खूप बरं वाटतं की चल आपण तयारीनुसार ज्या वेळी ज्या सेकंदात आपल्याला थर लावायचे आहे ते जर आपले परिपूर्ण असेल तर एक आत्मविश्वास आपला पण डबल स्ट्रॉंग झालेला असतो. आणि हे ज्या ह्या ज्या गोष्टी मी केल्या आहेत त्या सगळ्या खेळाडूंच्या जीवावर आणि खेळाडूंच्या मेंटीवरच केलेल्या आहेत. तयारीत आमची आहे इस बार दस के पार, असा आमचा नारा आहे. नारा इस बार दस के पार असा आमचा नारा आहे. प्रयत्न आहेत, प्रॅक्टिस पण तशी खूप चांगली करून घेतल्या सरांनी आमच्या, आणि नक्कीच आम्ही तो प्रयत्न यशस्वी करायचा आहे करू. आणि थर तर लावणारच नाही तर ते उतरवायचा प्रयत्न करणार, कारण की सगळ्यात सुरक्षा महत्वाची आहे. सरांचं जे पहिल्यापासून जसं हे आहे जेवणाची व्यवस्था यांची करतात ते जय शिवराय दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में. मेरा नाम है सतीश, आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे. मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट शिव टेकड़ी. जय जवान गोविंदा पथक 27 को दहयंडी है, उससे पहले की जो उनकी प्रैक्टिस है. इससे पहले नारली पूर्णिमा की वीडियो मैंने आपको दिखाई है, उसमें उन्होंने हड्डी फोड़ी है. और आज प्रैक्टिस देखने वाले हैं जो 27 तारीख को दहयंडी की उनकी प्रैक्टिस चल रही है. तो आगे इस वीडियो में हम जय जवान गोविंदा पथक की प्रैक्टिस देखेंगे. हमारे साथ मिलिन खोद भी है. नमस्कार मिलिन खोद. तो चलिए आज की इस वीडियो को हम शुरू करें. गोविंदा गोविंदा आला आला आला. मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत जय जवानचे प्रशिक्षक चीफ कोच संदीप ढवळे साहेब. सर नमस्कार. सर सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक अभिनंदन. दुसऱ्यांदा तुम्ही टायटल तुमच्याकडे ठेवलं प्रो गोविंदाचं, आणि कसं काय वाटतंय दुसऱ्यांदा हा जो संघर्ष आहे? ॲक्च्युली संघर्षच बोलायला लागेल, कारण एवढं टायटल ठेवणं दुसऱ्यांदा खूप प्रेशर असतं. कसं काय मॅनेज केलं? नाही, चालू वर्षी खूप टफ मॅच होत्या. हां, पण गेली 2 महिने जो मुलं सराव करत होती, हां, जो फिटनेस होता, त्या माध्यमातून आम्ही नक्कीच आमचं टार्गेट पूर्ण करणार होतो. आणि या मॅचमध्ये खूप थोडं बरंच काही शिकायला मिळालं आहे, कारण क्वालिफाय राऊंडपासून आत्तापर्यंत म्हणजे टायटल मारेपर्यंत खूप अटी नियम आमच्याबद्दल म्हणजे आम्ही तयार करत होतो. नक्की त्याचा फायदा आम्हाला येणार 27 तारखेला होणार आहे. ओके. आणि टायटल तर मारलं त्याचा आनंद पण खूप आहे, खूप बरं वाटतं. कारण कसं असतं, तो सेम टायटल मेंटेन करणं आणि तो प्रेशर मेंटेन करणं हे वेगळं आहे. आणि त्याची तयारी वगैरे कसं काय, तुम्ही कसं काय मॅनेज केलात? मुळात प्रेशर तर घ्यायची गरज नसते, कारण एखादे खेळाडू जर आपले सक्षम असतील, मजबूत असतील, तर प्रशिक्षकाला पण एक खूप बरं वाटतं की चल आपण तयारीनुसार ज्या वेळी ज्या सेकंदात आपल्याला थर लावायचे आहे ते जर आपले परिपूर्ण असेल तर एक आत्मविश्वास आपला पण डबल स्ट्रॉंग झालेला असतो. आणि हे ज्या ह्या ज्या गोष्टी मी केल्या आहेत त्या सगळ्या खेळाडूंच्या जीवावर आणि खेळाडूंच्या मेंटीवरच केलेल्या आहेत, त्यामुळे खूप आनंद वाटतं आणि हे श्रेय सगळं माझ्या खेळाडूंचं आहे. धन्यवाद, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, थँक यू. आप जब जय जवान गोविंद पथक की वीडियो बनाते हैं आपको कैसा लगता है? क्या मैं बहुत अच्छा लगता है, बढ़िया लगता है. इनका इनके पास जो स्किल है ना, हाँ, वो देखने का मज़ा आता है. आपने बहुत सारे गोविंदा पथक देखे, ये अलग क्या है इसमें? इसमें इतना बढ़िया है जो इनके प्रशिक्षक है, हाँ, इनकी बात सुनते हैं. अभी देखो पूरा एकदम साइलेंट है, पूरा साइलेंट है. जो साइलेंट माहौल में जो गोविंदा लगता है वो बहुत बढ़िया है. बढ़िया रहते तर मंडळी आपल्यासोबत जय जवान से बेसवाले आहेत. नमस्कार. नाव काय तुमचं? नाव कमलेश पाटील, हार्दिक जाधव. आपण किती वर्ष बेसला आहेत? जेव्हा गोविंदा पथक स्टार्ट झाला तेव्हापासून जय जवान 13 वर्ष झाले. 13 वर्ष. किती जण असतात बेसला एकूण? असतात 18-19 जण. 19 जण. आणि तुमची जर बेसच्या व्यतिरिक्त तुमची दुसरी कुठची ड्रीम प्लेस, जर तुम्हाला बेस्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोलून तुम्हाला अजून दुसरी कुठची? मी पहिले जेव्हा स्टार्ट झाला तेव्हापासून सगळ्यांनी थर ठेवत होतो. हां, नंतर वेट वाढला सगळ्यापासून, नंतर खाली आलं. तुमची समजा ड्रीम प्लेस कुठची होती तुम्हाला जायचं झालं? झालं ना, मला पहिल्यापासून उंचावर भीती वाटते. मी मला ग्राउंड बेस आणि सेकंड बेसच आवडत होतं पहिले. समजा ड्रीम प्लेस तुमची कुठची आहे? तिसऱ्यावर. तिसऱ्यावर म्हणजे कधी चढलेलो? हां. कोचशी तुमचं बोलणं झालं का मला थर्ड प्लेसवर जायचं आहे? आता बोललात का कोच? वजनामुळे लॉस करून नेक्स्ट
प्रो गोविंदाचा कसं काय एक्सपिरियन्स तुमचा? एकदम छान छान ना. लोकांनी खरं सांगायला गेलं तर लोकांनी खूप नावं ठेवली की हा जुना गोविंदा पथक झाला आहे स्वयंसेवक. पण आपली मुलं एवढी जिद्दी आहोत की त्या लोकांनी सगळं करून दाखवलं. बरोबर. कन्झिक्युटिव्हली दोन वेळा जिंकणं म्हणजे पहिल्या वेळा तर प्रेशर नसतो, पण दुसऱ्या वेळा तो टायटल मेंटेन करणं म्हणजे खूप प्रेशरवाला काम आहे. आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि कसं आहे माहिती आहे का की सगळ्या व्हिडिओमध्ये बेस पण महत्वाचा असतो, सगळ्या गोविंदामध्ये बेस महत्वाचा असतो, म्हणून आज तुमचा व्हिडिओ घेतला, कारण बेस दिसत नाही खाली असतो म्हणून तुमचा व्हिडिओ घेतला. तुम्ही टॉपचे गोविंदा पथक आहात, दुसऱ्या इतर टीमच्या बेसच्या खेळाडूंना तुमचा काय संदेश असेल? धन्यवाद आणि पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. पूर्व गोविंदा जितल्याबरोबर आपल्या सोबत आहे जय जवान जे सीडीवाले सीडी प्रमुख आहे ते. तर आपलं नाव सांगा. सतीश सुरेश मोरे. किती वर्षापासून जय जवान मध्ये आहात तुम्ही? माझा 25वा वर्ष आहे. जय जवान. प्रो गोविंदा सेकंड टाइम जिंकण्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. शिटी वाजलेली आहे. धन्यवाद. गोविंदा गोविंदा आला 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 रे आला रे आला नंदलाला. शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में है बोल बाला, सारे नगरी में है बोल बाला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर. ढोल ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर. हंडी फोडून केला बोल बाला, मटकी फोडून केला बोल बाला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. आपल्यासोबत आहे डेव्हिड आणि तुम्ही खरंच प्रतिम असा प्रो गोविंदामध्ये तुम्ही माहिती मागवली. प्रो गोविंदाच्या वेळी ट्रॉफी घेऊन आला वर्ल्ड कप सारखे तो लक्षात राहण्यासारखा आहे, त्याबद्दल तर जरा सांग. नाही, आमच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रो गोविंदा होता आणि सरांनी तो सरांच्या मार्गदर्शनाखाली तो आम्ही तो जिंकला, त्यासाठी आनंद खूप मोठा होता आणि तो आमच्यासाठी वर्ल्ड कप सारखंच होतं. तर बोललो थोडासा वर्ल्ड कप सारखा करूया म्हणून त्यासाठी थोडंसं. सर एक असं बोलून की ह्या प्रो गोविंदाला तुमचा रोल जरा वेगळाच होता, तुम्ही रेफरी होतात प्रो गोविंदामध्ये, तो कसा काय अनुभव होता? हेड रेफरीचा अनुभव खूप चांगला होता आणि खूप प्रेशर पण होता, बिकॉज आमच्या एका चुकीमुळे कोणत्या तरी एका टीमचे नुकसान झालं, त्यामुळे बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी प्रॉपर पेनल्टीज वगैरे देऊन खूप प्रेशर होता. पण मला असं वाटतं की मी खूप प्रयत्न केला चांगलं करण्याचा, तर आय थिंक मी चांगलं करायचा प्रयत्न केला तर मी चांगलं केलं. सर अजून एक असं विचारेन की 27 तारखेला जय जवानची काय तयारी आहे?
दहा थराची 27 साईडला बघा तयारी तर आमची आहे. इस बार 10 के पार असा आमचा नारा आहे. नारा इस बार 10 के पार असा आमचा नारा आहे. प्रयत्न आहे, प्रॅक्टिस पण तशी खूप चांगली करून घेतल्या सरांनी आमच्या, आणि नक्कीच आम्ही तो प्रयत्न यशस्वी करायचा आहे करू. आणि थर दहा तर लावणारच नाही तर ते उतरवायचा प्रयत्न करणार, कारण की सगळ्यात सुरक्षा महत्त्वाची आहे. सरांचं जे पहिल्यापासून जसं हे आहे संदीप सरांचं की थर फक्त लावू नये तर थर लावून उतरवले पाहिजे, तरच ते महत्त्वाचं असतं. धन्यवाद सर, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन प्रोगोविंदाचं टायटल रिटेन केल्याबद्दल. आपलं नाव सांगा ना. आदर्श आमचं. आदर्श आपला सिद्धेश सावंत. किती वर्षापासून आहे गोविंदामध्ये? पहिलंच वर्ष आहे तुझं. कसं काय अनुभव आहे जय जवानचा? फर्स्ट क्लास. प्रोला होतास ना आता? आणि कितव्या थरावर असतोस? पाचव्या. तुम्ही बेसला असता? थांबना थांबना, अरे पळू नको. काय नाव तुझा? काय किती वेळा थरावर असतोस? मी खाली असतो पॅकिंग. किती वर्षापासून आहे जय जवान मध्ये? 13 वर्ष. 13 वर्ष. माझं नाव संदीप आहे. किती वर्षापासून आहे पक्कात? किती वर्ष? अच्छा, दुसरं वर्ष. आणि कुठच्या थरावर? शिडीवर असता. आता तुमच्या शिडी व्यतिरिक्त तुम्हाला काय ड्रीम प्लेस तुमची काय आहे? म्हणजे तुम्हाला जर तिसरा प्रो गोविंदाचा कसा काय अनुभव होता? सुपर्ब होता ना. दुसऱ्या वर्षी तुम्ही जिंकलात, कसं वाटलं? आणि आता 27 तारखेची तयारी जोरात. धन्यवाद. घेण्यासाठी आल्यात, आपल्या बरोबर आहेत. चूप राहायला सांगितलं. शुभेच्छा. 27 तारखे काय सरप्राईज पॅकेज आहे काय? 27 ला काहीतरी सरप्राईज आहे काय? ते आम्हाला स्वतःलाच नाही माहिती. अरे काय लपवताय तुम्ही? काहीतरी लपवताय. त्याची प्रगती झाली. वरून दुसऱ्याला आलो, खालून दुसऱ्याला आलो. विरार विरार विरार. आपले सगळे विरार वालेच आहे. विरार वाले वसई वसई विरार. वसई वाले कोण? वसई वाले म्हणजे एवढ्या लांबून बघा कशी योगेश्वरला येतात. त्यांना एवढं शौक आहे धावण्याचं, प्रेमी. रोज तुम्ही ट्रेन कितीची पकडता? शेवटची शेवटची आता तर आम्हाला भेटली ना अजूनपर्यंत. ओके धन्यवाद. धन्यवाद. हे सकाळी फर्शिपला जाणार. कबड्डी प्लेयर आहे. कबड्डी प्लेयर. किती वाजता आला तुम्ही? लालबागचे. मी संतगुरु. रामस्वामी. जेवणाची व्यवस्था यांची करतात. रामस्वामी कुठे राहायला? कुठे? जोगेश्वरी वेस्ट. मुलांसाठी. व्हेरी गुड. मला पण वाटलं की यांना सेवा करू तेव्हा आपला प्रोग्रेस झाला. मी पण विचार केला आहे ना आपल्या बरोबर आहे. चांगलं. अन्नदान बरोबर. आणि एवढे लांबून येतात, मेहनत घेतात, सकाळी उठून कामावर पण जायचं असते त्यांना. मेन काय इथून तिकडे जाणं, आपण तोपर्यंत घरी झोपतो आपण. यांना 1 तास तरी लागेल. सकाळी 5 वाजता कामाला जातो. ओके ओके. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. एका वर एक फ्री आले.